मूर्तिजापूर तालुक्यातील हिरपूर रस्त्यावर असलेल्या पारधी नगर पोल्ट्री फार्मजवळच्या शेत शिवारात अंदाजे 35 ते 40 वर्षीय व्यक्तीचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सदर घटना शुक्रवारी रात्री 8:30 ते 9 वाजताच्या सुमारास उघडकीस आली. सदर घटना घातपाताची शक्यता असून प्रकरण संशयास्पद आहे. पोलिसांचा त्या दिशेने तपास सुरू आहे. मूर्तिजापूर येथील हिरपूर रस्त्यावरील पारधी नगर नजीकच्या पोल्ट्री फार्मजवळच्या शेत शिवारात जळालेल्या अवस्थेत मृतदेह असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी आमदार हरीश पिंपळे संचालित जय गजानन बौद्धिशीय संस्थेच्या आपत्कालीन पथकास भ्रमणध्वनीवरून दिली असता रुग्णसेवक सुनील लछुवाणी, सेनापती शेवतकर, अमोल खंडारे, बादशाह आदित्य इंगोले घटनास्थळी दाखल झाले. ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुरेंद्र राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली हेड पोलीस कॉन्स्टेबल दीपक कानडे यांनी घटनास्थळी येऊन तपास व पंचनामा करीत मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता आपत्कालीन पथकाच्या सहकार्याने श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला. पोलिसांनी अधिक तपास केला असता सय्यद सलीम, सय्यद मुस्ताक, राहणार जुनी वस्ती मूर्तिजापूर असे मृत व्यक्तीचे नाव असल्याचे समोर आले आहे. सदर इसमाचा जळालेला मृतदेह आढळल्याने सर्वत्र खळबळ माजली. या घटनेमुळे तालुक्यात चर्चांना उधाण आले असून नेमका प्रकार काय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सामान्य रुग्णालयातून उत्तरीय तपासणी अहवाल आल्यानंतरच पोलिसांना पुढील चौकशी करता येणार आहे. याबाबत अधिक तपास ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुरेंद्र राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण पोलीस करीत आहेत.